काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मुलाचा म्हणजेच प्रतीक पाटलांचा शाही विवाह सोहळा पार पडला मात्र या घरगुती सोहळ्यातही जयंत पाटलांनी राजकारणातील प्रत्येक दिग्गज नेत्याला बोलावलं होतं कुठेतरी प्रतीक पाटलांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हे शक्ती प्रदर्शन करण्याचा हेतू जयंत पाटलांचा असावा आता जयंत पाटलांचा हा हेतू लवकरच प्रतीक पाटील सफल करून दाखवणार कर आहेत कारण प्रतीक पाटील आता एका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होत आहेत नेमक्या कोणत्या निवडणुकीतून ते राजकीय पदार्पण करत आणि यासाठी त्यांच्या समोर नेमकी काय आव्हानं असणार आहे तेच या व्हिडिओतून पाहूयात मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा तर प्रतीक पाटलांनी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज भरलाय स्वतः जयंत पाटलांनीही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कारखान्याच्या संचालक पदापासूनच केली होती मात्र आता संचालक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या देखील कमी नाहीये अशा परिस्थितीत या इच्छुक कार्यकर्त्यांना डावलून प्रतीक पाटलांना संधी देण्याचं मोठं आव्हान जयंत पाटलांसमोर आहे संचालक मंडळामध्ये संधी कोणाला द्यायची याचा अंतिम निर्णय जरी जयंत पाटलांच्या हातात असला तरी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना नाराज करणं जयंत पाटलांना परवडणार अशा परिस्थितीत या कार्यकर्त्यांची मनधरणी जयंत पाटलांना करावी लागणार आहे मागील काही वर्षांपासूनच जयंत पाटील प्रतिक पाटलांच्या राजकीय कारकिर्दीसाठी तयारी करताना दिसत आहेत याआधी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत प्रतीक पाटलांच्या नावाचं डिजिटल पोस्टर्स लावून असो किंवा राष्ट्रवादीच्या मोर्चात प्रतीक पाटलांचा सहभाग असो इतकंच काय तर राजकारणातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थित झालेलं त्यांचं लग्न लग ही प्रत्येक गोष्ट प्रतीक पाटलांच्या राजकीय भवितव्यासाठी मदत करणारीच ठरणार आहे प्रतीक पाटलांनी दोन हजार चौदा पासून वाळवा इस्लामपूर मतदारसंघात काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी राजकारणाकडे लक्ष केंद्रित केलं आता अखेर खऱ्या अर्थाने संचालक पदासाठी अर्ज भरून प्रतीक पाटलांनी राजकीय पदार्पण तर केलंय पण जयंत पाटलांप्रमाणेच त्यांनाही राजकीय यश मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी सरकारनं आम्हाला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका